नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवर मी अश्विनी चव्हाण कोकणे सहर्ष स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत चाचणी क्रमांक 1 दिवस 16. पहा, या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे किंवा ही प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे, ज्या प्रकारे तुमच्या टीचरने किंवा तुमच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे त्यानुसार. तर पहा, एकूण गुण आहेत 10. सूचना काय दिली आहे? प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण आहे. पहा, पहिला प्रश्न, पुढील पैकी कोणत्या वस्तूच्या कडेने पेन्सिल फिरवली तर कागदावर वर्तुळाची आकृती दिसेल? पहा, माचिसची पेटी. पहिला पर्याय दिला आहे माचिसची पेटी. जर माचिसच्या पेटीच्या कडेने आपण जर पेन्सिल फिरवली तर काय होईल? आयत तयार होईल. त्यानंतर एक रुपयाचे नाणे, एक रुपयाचे नाणं ठेवलं, त्याच्या भोवती कडेने पेन्सिल फिरवली तर तुम्हाला काय मिळेल? तर वर्तुळ मिळेल. म्हणजेच ह्या ठिकाणी हे दुसरा पर्याय ह्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे? काय लिहिणार? पहा, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर कंपास पेटी, कंपास पेटीच्या शेजारी तुम्ही अशी कडेने हे केली, तुमची पेन्सिल फिरवली तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आयतासारखीच आकृती मिळेल. वर्तुळ मिळेल का? नाही. त्यानंतर पुस्तक, तिथे सुद्धा आयताप्रमाणेच तुम्हाला आकृती मिळेल. पुढे पहा, दिलेल्या आकृतीतील बाणाने वर्तुळाचा कोणता भाग दर्शवला आहे? हा बाण दाखवलाय पाहिजे. आणि हा कुठला भाग आहे? तर ही काय आहे? वर्तुळाची जीवा आहे. काय म्हणणार आपण? वर्तुळाची जीवा, ही आहे वर्तुळाची जीवा. त्यानंतर तिसरा प्रश्न, दिलेली संख्या अक्षरात अचूक लिही. आता ही संख्या जी आहे ती अक्षरात लिहायची आणि अचूक लिहायची आहे. पहा, पहिले इथे काय आहे? वाचा आधी, ती काय आहे? तर पहा, एकक, दशक, शतक आणि हजार, म्हणजे 8000. शतकच्या ठिकाणी काहीच नाहीये, दशकच्या ठिकाणी आहे 9, म्हणजे 8090. काय लिहिणार? 8090 हे झालं याचं उत्तर. त्यानंतर पहा, पुढे काय दिलंय? दिलेल्या गटात एकूण किती समसंख्या आहेत? आता यापैकी कुठल्या कुठल्या समसंख्या आहेत? समसंख्या म्हणजे ज्या अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 2, 4, त्यानंतर 6, 8 आणि 0 असतील, अशा संख्या म्हणजे समसंख्या. म्हणजे ज्या संख्येला 2 भाग जातो ती संख्या म्हणजे समसंख्या. आता इथे एकक स्थानी आहे 1, म्हणजे ही समसंख्या नाही. इथे आहे 5, म्हणजे ही सुद्धा समसंख्या नाही. इथे आहे 3, म्हणजे ही सुद्धा समसंख्या नाही. इथे आहे 2, एकक स्थानी आहे 2, म्हणजे ही समसंख्या आहे. त्यानंतर 8 ही सुद्धा समसंख्या आहे. आता इथे एकक स्थानी 1 आहे, ही समसंख्या नाही. त्यानंतर 74 मध्ये 4 एकक स्थानी आहे आणि ही समसंख्या आहे, कारण 4 शेवटी 4 आहे, बरोबर. त्यानंतर 55 ही समसंख्या आहे का? नाही. म्हणजे इथे किती समसंख्या आहेत? 1, 2 आणि 3, 3 समसंख्या आहेत. त्यानंतर पहा पुढे प्रश्न 5वा, खाली अंक आणि त्यांची स्थाने दिलेली आहेत, त्यावरून संख्या तयार कर व अचूक संख्या लिही. यावरून आपल्याला हे जे दिलंय, एकक, दशक, शतक अशा रूपात दिलेलं आहे, म्हणजे स्थान दिलेलं आहे अंकांचं, तर त्यावरून संख्या तयार करायची आणि अचूक संख्या लिहायची आहे. तर पहा, 3 शतक. त्यानंतर पुढे काय सांगितलं? पहा, 9000, ह म्हणजे हजार. आणि पुढे सांगितले 9 दशहजार. मग सगळ्यात मोठा कोण यांच्यात? आधी कोण येणार आहे? तर पहा, 9 दशहजार, म्हणजेच आपल्याला घर माहिती पाहिजे. तुम्हाला कशा प्रकारे लिहितो आपण ती घर? तर पहा, अशी लिहितो, इकडे लिहितो एकक, नंतर दशक, इकडून इकडे लिहित जातो शतक, हजार आणि दशहजार. मग दशहजाराच्या ठिकाणी काय लिहायचं तुम्हाला? इथे पहा, काय दिली आहे संख्या? 9 दशहजार, म्हणजे 9. हजारच्या ठिकाणी 9, पुन्हा 3 शतक, म्हणजे 3 शतक, आणि दशक आणि एककच्या स्थानी काय येतील? 0, 0. आता ही झाली संख्या. तर ही संख्या आता आपल्याला इथे लिहायची आणि ती संख्या तयार करायची आणि अचूक संख्या लिहायची. म्हणजे ही संख्या आपण तयार केली आणि आता आपण ती लिहूया. किती आहे? 99,300. हे झालं आपलं उत्तर. त्यानंतर पहा पुढे प्रश्न 6वा,
उभ्या मांडणीने बेरीज कर। आता इथे उभ्या मांडणीने बेरीज करायची आहे, तर पहा संख्या दिलेल्या आहेत, ह्या संख्या आधी आपल्याला लिहून घ्यायच्यात। संख्या लिहिताना एकक कडून लिहायला सुरुवात करा, म्हणजे चुकणार नाही। तर पहा ही पहिली संख्या आहे, ती लिहून घेऊया। दोन हा एकक स्थानी आहे, त्यानंतर एक, नंतर पाच, नंतर चार आणि हा एक। आता ही त्याच्यात आपल्याला ही मिळवायची आहे पुढची संख्या, म्हणजे बेरीज करायची। आता इथून पण लिहूया पाच, एकक स्थानी पाच, पुन्हा इथे नऊ, हा तीन, हा तीन। लिहिल्या संख्या याच्यावर खूप डिपेंड आहे, म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला संख्या एकाखाली एक व्यवस्थित लिहिता यायला हवं। जर हे लिहिता आलं तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे, नाही तर चुकणार आहे। हे झालं, आता आपण बेरीज करूया। बेरीज करताना एक खाली एक घेऊन त्याची आपण बेरीज करतो, दशक खाली दशक घेऊन बेरीज करतो। मग आता पहा काय येते या ठिकाणी बेरीज, तर पहा दोन अधिक पाच किती झाले सात, त्यानंतर एक अधिक नऊ किती झाले दहा, दहाचा शून्य इथे लिहायचा आणि जो पुढचा एक आहे तो इथे शतकच्या वरती हातचा द्यायचा, म्हणजे याच्या पुढच्या घराच्या वरती हातचा द्यायचा। आता पाच आणि तीन झाले आठ, आठ आणि हा हातचा आलेला एक नऊ। त्यानंतर पुढे पहा चार आणि तीन सात आणि हा एक एक। हे झालं आपली बेरीज, ही झाली बेरीज। त्यानंतर पहा पुढे प्रश्न सातवा, सातवा प्रश्न पहा काय आहे, तर सहा हजार वजा एक हजार पाचशे त्रेसष्ट। आता ही संख्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित लिहायची, सुरुवात बरोबर एकक स्थानाकडून करा, म्हणजे चुकणार नाही। शून्य 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 आणि हजार स्थानी सहा, त्यानंतर एक हजार पाचशे त्रेसष्ट लिहूया। हा एकक स्थानी तीन, दशक स्थानी सहा, शतक स्थानी पाच आणि हजार स्थानी एक। आणि आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करूया। पहा आता शून्यातनं तीन जातील का, नाही। शून्यातनं सहा जातील का, नाही। ह्या शून्यातनं पाच जातील का, नाही। मग ज्याच्याकडे पहा इथे वरती अशी कोणती संख्या आहे जी सगळ्यात मोठी आहे, ज्याच्यातनं खालचे गेल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे शिल्लक राहतील, तर ही आहे सहा। मग ह्या सहाकडनं आपण एक हजार शतक एक हजार घेऊया। पहा इकडून काय होतील, मग एक हजार घेतले तर इथे होतील पाच, एक राहील एक काढून घेतला आपण, फक्त पाच राहिले। मग इकडे होतील नऊ, म्हणजे इथे दहा होतील। तसे दहा झाल्यानंतर पहा पहिल्यांदा आपण दहा लिहूया, दहा लिहिले। पण आता आपल्याला हा शेजारचा पण म्हणतोय, अरे बाबा मला पण दे, कारण माझ्याकडे पण काहीच नाही येत ना सहा कमी करायला। हा पण म्हणतोय माझ्याकडे पण काहीच नाही आहे। मग यांना एक, याला एक दिला, याने काय केला याला दिला, म्हणजे ह्याला काट मारा, इथे झाले नऊ। मग याला दिल्यामुळे याच्याकडे झाले दहा। पण याचा शेजारचा याला म्हणतोय की मला पण दे, माझ्याकडून पण तीन, मला पण तीन द्यायचे आहेत। मग याने याला एक दिला, याच्याकडे राहिले नऊ, इकडे झाले दहा। दहा वजा तीन, आता यातनं दहातनं तीन वजा करा, किती झाले तर सात। तर नवातनं सहा गेले, ह्या नवातनं सहा घालवायचे, किती झाले मग तर तीन। नवातनं पाच गेले पाच, आणि पाचाकडनं एक गेला, राहिले चार। म्हणजे ही झाली आपली वजाबाकी। नवातनं पाच गेले इथे राहतील आपले चार, म्हणजे चार हजार चारशे सदोतीस। त्यानंतर पहा पुढे खाली प्रश्न आठवा, गावाने शाळेला पस्तीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचे टॅब आणि चव्वेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा एक संगणक भेट दिला, एक संगणक भेट दिला, तर टॅब आणि संगणकाची एकूण किंमत किती। आता काय विचारलंय, दोघांची मिळून एकूण किंमत विचारली। एकूण किंमत म्हणजेच काय, तर आपल्याला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल। मग आता पहा बेरीज करूया, एका खाली एक व्यवस्थित लिहा। पहा पस्तीस हजार सहाशे ऐंशी, आता त्याच्यानुसार दशक खाली दशक, शतक खाली शतक, याप्रमाणे तुम्हाला लिहायचंय। पहा शून्य पाच एक चार आणि चार, बेरीज करा। ठीक आहे, बेरीज करूया। तर हे काय आहे, ही आहे टॅबची किंमत, टॅबची किंमत। आणि ही काय आहे, तर ही आहे संगणकाची किंमत, संगणकाची किंमत। मग आता खाली आपल्याला काय मिळेल, तर एकूण किंमत, एकूण किंमत।
दोघांची मिळून एकूण किंमत किती येईल ते काढूया, म्हणजे बेरीज करणार आता आपण. शून्य अधिक शून्य किती झाले, शून्य. आठ आणि पाच किती झाले, तेरा. हात चाला एक. त्यानंतर सहा आणि एक सात, सात आणि एक आठ. त्यानंतर पाच आणि चार नऊ, तीन आणि चार सात. मग किती एकूण किंमत, 79,830 रुपये. म्हणजेच एकूण किंमत बरोबर, एकूण किंमत बरोबर 79,830 ही झाली एकूण किंमत रुपये. त्यानंतर पहा पुढे खाली प्रश्न नववा. ग्रंथालयात 3,546 कवितांची, त्यानंतर 5,364 गोष्टींची व 815 नाटकांची पुस्तके आहेत. आता पुढे काय सांगितलंय, नीताने या सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली, तर ती संख्या कोणती असेल. या सर्व पुस्तकांची एकूण संख्या काय सांगितलंय, प्रश्न व्यवस्थित वाचा. एकूण संख्या, एकूण संख्या म्हणजे काय, सर्व पुस्तकांची एकूण संख्या म्हणजे सगळ्यांची काय करावी लागेल, आपल्याला बेरीज करावी लागेल. चला तर मग बेरीज करूया. तर ती संख्या कोणती असेल ते काढायचं ना आपल्याला. आता बेरीज करूया, 3,546 अधिक 5,364, 5,364, त्यानंतर 815 बरोबर एका खाली एक व्यवस्थित लिहायचंय, आणि अधिकची चिन्ह बेरजेची चिन्ह द्यायची आहेत. आता बेरीज करूया. पहा, सहा आणि चार झाले दहा, दहा आणि पाच किती, पंधरा. हात चाला एक, हातचा एक इथे लिहा किंवा इथे लिहा किंवा मनात धरायला शिका. पहा, सहा आणि चार झाले दहा, दहा आणि एक अकरा, आणि हातचा आलेला एक बारा. पुन्हा हातचाला एक, पुन्हा हातचा एक येणार. पाच आणि तीन होतील आठ, आठ आणि आठ सोळा, आणि हातचा आलेला एक सतरा. पुन्हा हातचा आला एक. त्यानंतर तीन आणि पाच झाले आठ, आठ आणि हातचा आलेला एक नऊ. इथे लिहा कवितांची पुस्तके. त्यानंतर ही किती आहेत, ही काय आहेत, गोष्टींची पुस्तके. त्यानंतर ही 815 काय आहेत, नाटकांची पुस्तके. आणि हे खाली काय मिळालं आपल्याला, एकूण पुस्तके. मग खाली काय लिहिणार, तर खाली काय लिहिणार, सर्व पुस्तकांची एकूण संख्या किंवा ती संख्या, सर्व पुस्तकांची एकूण संख्या नऊ हजार सातशे पंचवीस आहे किंवा असेल. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढे प्रश्न दहावा. सोहेलने 6,412 रुपयांना बियाणे विकत घेतले, पहा, व 6,900 रुपयांना खत विकत घेतले, तर त्याचा बियाण्यांपेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला. पहा, 6,412 रुपयांना बियाणं विकत घेतलं, 6,900 रुपयांना खत विकत घेतलं, तर त्यांनी काय सांगितलंय, बियाण्यापेक्षा जास्त खर्च याच्यावर झालाय बरोबर, खतावर. तर तो खर्च किती जास्त झाला, म्हणजे कितीने हे किती पैसे जास्त द्यावे लागले खतासाठी त्याला याच्यापेक्षा, तर ते आपल्याला काढायचंय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर ह्या संख्येतून ही संख्या वजा करावी लागेल. जे काही येईल ते काय असणार आहे, ते काय असणार आहे, खतावर किती जास्त खर्च झालाय ती रक्कम असणार आहे. आता पहा सोडूया, पहिल्यांदा 6,900 हे काय आहे, खत किंमत, खताची किंमत, खतावर केलेला खर्च. त्यानंतर 6,412 हा कशावर खर्च केलाय, बियाणावर, बियाणे किंमत. आता पहा वजाबाकी करा किती येत आहे. पहा आता ह्या शून्यातनं दोन जाणार नाही, ह्या शून्यातनं सुद्धा एक जाणार नाही, मग ते आले नऊकडं. हा आला नऊकडं, याने याला विचारलं, तो म्हणतो माझ्याकडे नाही, हा मग हा म्हणतो थांब मी माझ्या शेजाऱ्याकडे पाहतो. गेला पाहिला, तो म्हटला थांबा माझ्याकडे आहेत जास्त देतो मी. त्याने लगेच एक दिला, त्याच्याकडे राहिले आठ.
इकडे झाले 10 10, पण हा पुन्हा याच्याकडे मागायला आला होता म्हणून याने म्हटला माझ्याकडे आहेत जास्त, मी तुला पण एक देतो. मग याने काय केलं, स्वतःचा एक त्याला दिला. इथे झाले 9, इथे झाले 10. मग 10 वजा 2 किती झाले, तर 8. त्यानंतर 9 वजा 1 किती झाला, 8. मग नंतर 8 वजा 4 किती झाले, 4. 6 वजा 6 किती झाले, 0. मग आता पहा किती आले किंमत, तर ती आली 488 रुपये. म्हणजे जास्तीचा खर्च, म्हणजेच खतावर जास्त झालेला खर्च, खतावर जास्त झालेला खर्च किती मिळाला आपल्याला, 488 रुपये. मग आता खाली तेच लिहायचं की खतावर बियाण्यांपेक्षा खतावर 488 रुपये खर्च जास्त झाला. अशा प्रकारे आपण ही चाचणी व्यवस्थित सोडवलेली आहे. तुम्हीही व्यवस्थित सोडवा, वहीमध्येही सोडवा, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.